नवी दिल्लीत रंगलेल्या भव्य सोहळ्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उत्कृष्ट संसद सदस्याच्या उल्लेखनीय योगदानासाठी लोकमत संसदीय पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. आपल्या विश्वसनीयतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोकमत संसदीय पुरस्काराचे हे चौथे पर्व होते. नवी दिल्ली येथील संसद मार्गावरील NDMC कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मंगळवारी हा दिमागदार सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. मंचावर उपस्थित मान्यवर अतिथीमध्ये केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड, लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ मुरली मनोहर जोशी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना, तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, TV9 वृत्तसंचालक हेमंत शर्मा, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, सर्वोत्कृष्ट संसदपटू राज्यसभा पुरस्काराने सन्मानित काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित जनता दलचे खासदार भर्तृहरी महताब, सध्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू पुरस्काराने सन्मानित भाजपा खासदार लॉकेट चॅटर्जी, राज्यसभा खासदार मनोज कुमार झा, खासदार असुद्दीन ओवेसी, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक देवेंद्र दर्डा, तसेच कार्यकारी संपादकीय संचालक करण दर्डा उपस्थित होते. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.